नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. भ्रष्टाचारात हात बरबटल्यानं आमदार केसरकर पळाले, संजू परब यांचा आरोप. किल्ले सिंधुदुर्ग इथं तटरक्षक दलाकडून आझादी का अमृत महोत्सव. आणि जिल्ह्यातले हुतात्मा स्मारक स्फूर्तीदायी, पण नाही चिरा नाही पंटी अशी अवस्था. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, एमबीए, बीबीए किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत सन 2017-18 मधून मंजुरी देण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध कारवाई होत नसल्यानं स्वातंत्र्य दिनी उपविभागीय कार्यालयासमोर सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी उपोषण छेडलं. या भ्रष्टाचाराविरोधात तसेच याला कारणीभूत ठरलेल्या माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर प्रशासनाविरोधात त्यांनी हे उपोषण छेडलंय. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट न घेता दीपक केसरकर पुढील दौऱ्यास रवाना झाले. दरम्यान भ्रष्टाचारात हात बरबटल्यानं दीपक केसरकर भेट न घेता निघाल्याचा घणाघाती आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी केलाय. महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध. पालकमंत्री, पालकमंत्री आदित्य ठाकरे, आदित्य ठाकरे भ्रष्टाचारी सरकारचा निषेध, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध. खेड्यातील भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. खेड्यातील भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. पहिल्यांदा मी सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतोय. भ्रष्टाचार चौकशीने भ्रष्टाचारा झालेलाच आहे. जवळजवळ 15 ते 20 लाखाच्या खेळण्यावर 2,94 लाख रुपये उकळले गेलेले आहेत. आणि जर मी मध्यंतरी आवाहन केलं होतं सावंतवाडी जनतेला की तुम्ही जाऊन स्वतः बघा त्या खेळण्यात भ्रष्टाचार झालेला आहे की नाही. तत्कालीन पालकमंत्री तेव्हा दीपक केसरकर होते आणि प्रत्येक ते म्हणतात मी आणलं, मी आणलं. मग हे सुद्धा त्यांनीच आणलं, कारण त्यांच्या पालकमंत्रींच्या काळात हे झालेलं आहे. आणि मागच्याही बोललो होतो हा काय छोटा भ्रष्टाचार नाही आहे, ह्याच्यावर खालनापासून वरपर्यंत आत आहेत. आणि पालकमंत्री म्हणून ही त्यांचीच जबाबदारी आहे. आणि माझा अजूनही तोच आरोप आहे की या भ्रष्टाचारात दीपक केसरकरांचा हात आहे. म्हणूनच ते आज बाजूच्या उपोषणाला भेट देऊन गेले पण इथं येऊ शकले नाहीत, कारण त्यांना आमच्या प्रश्नांची उत्तरं देता आली नसती म्हणून ते पळून गेलेले आहेत. आम्हाला या भ्रष्टाचारात ठेकेदारांना कशाप्रकारे बिल अदा केली गेली, कामं पूर्ण नसताना त्याची पूर्ण काय बोलतात त्याला चौकशी ही झालीच पाहिजे. आणि आम्हाला त्यांनी लिहून दिलं पाहिजे की संबंधितांवर आम्ही कारवाई करू आणि याची सखोल चौकशी करून जे जे भ्रष्टाचारात सामील आहेत, जे आज अधिकारी असतील, त्या तत्कालीन कोण नेते असतील, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या जनतेला खरा चेहरा काय आहे तो लोकांना समजला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. पालकमंत्री दीपक केसरकर भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो, भारतीय जनता पार्टीचा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्स ची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। चांदा ते बांदा योजनेअंतर्गत 2017-18 मधून मंजुरी देण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध कारवाई होत नसल्यानं स्वातंत्र्य दिनी उपविभागीय कार्यालयासमोर सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आंदोलन छेडलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। पर्यटन विकास महामंडळानं दिलेल्या पत्रात शिव उद्यानात बसवलेली खेळणी ही निकृष्ट दर्जाची असल्याचं मान्य केलं असून खेळणी बदलून देण्याचं आश्वासन दिलंय। तर हेल्थ फार्म मधील अर्धवट कामं देखील लवकरच पूर्ण करणार असल्याचं आश्वासन MTDC दिलं असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली। दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या उपोषणस्थळी भेट देत नगराध्यक्षांना पाठिंबा दिला तर जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा करत वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घातली। यावेळी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची येत्या 20 तारखेला नगराध्यक्षांसमवेत बैठक लावत दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असा शब्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। यानंतर नगराध्यक्ष संजू परब यांनी उपोषण मागे घेतलं। तर हा विषय फक्त सावंतवाडी पुरता मर्यादित नसून जिल्ह्याचा प्रश्न आहे, त्यामुळे जर संबंधितांवर कारवाई झाली नाही तर जिल्ह्यात या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल असं मत राजन तेली यांनी व्यक्त केलं। तर उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडेवरेकर, विशाल परब, आनंद शिरवलकर, नगरसेवक आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, समृद्धी विरनोडकर, उत्कर्षा सासोलकर, दीपाली फालेकर, दिलीप फालेकर, महेश थुरी, बंटी पुरोहित, सत्या बांदेकर, अमित परब, राजू बे, केतन आजगावकर, मनोज नाईक, विनोद सावंत, जावेद खतीब, अमित परब, सत्या बांदेकर आदी उपस्थित होते। मॅडम नमस्कार, राजनतेली बोलतोय। काय नाही, मी इथे सावंतवाडीला आपले जे नगराध्यक्ष उपोषणाला बसले आपले तहसीलदार पण आले तिकडे, तर मी हा जो विषय होता MTDC तो मी आपल्या कानावर पण घातला होता। खेळण्यांचाच पुरता मर्यादित विषय नाही आहे, तर हेल्पर जे आहे ना त्या हेल्परला सुद्धा 84 लाखाचं बिल ऑलरेडी घेतलंय आणि तिथे जागेवर काम नाही 10 लाखाचं पण। त्यामुळे हे सगळे जे गोष्टी मागे बोललो तसं कोस्टलला त्यांनी जे जे तिकडे कॉटेजेस वगैरे केलेत ना, म्हणजे MTDC हो म्हणजे वेंगुर्ल्यापासून तर अगदी तांबडेकपर्यंत कुठलाच वापरात नाही, म्हणजे करोडो रुपये खर्च केलेले आहेत। तसंच ते दिशादर्शक 7 कोटी रुपये मॅडम आहेत या सगळ्या गोष्टी। आणि माझा प्रश्न असा आहे की चांदा ते बांधामधले पैसे आणि इथे एजन्सी तुम्ही कोणाला द्यायला पाहिजे खरं, म्हणजे तू नगरपालिकेला द्यायला पाहिजे, जिल्हा परिषदला द्यायला पाहिजे, कुठलं असताना कामच कुठली केलेली नाही त्याच्यात त्यांनी, तर काय कसं करायचं तुम्ही सांगा। कदाचित तुमच्या पूर्वी बसू शकते, बरोबर आहे। हा बर, नाही मला मस्त नाही, मला फक्त एवढंच आहे की जरा तुम्ही थोडीशी ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करायला पाहिजे आणि जे कोण दोषी असतील, आपल्याला इथं काय राजकीय विषय नाही आहे, जे कोण दोषी असतील तिथे कारवाई व्हायला पाहिजे, कोणी असू दे। चालेल मॅडम, तुम्ही कधी लावते सांगा, मग मी तसं सांगतो करा। आता बाकी सगळे नगराध्यक्ष सगळे नगरसेवक आहेत, सभापती सगळे नाही, तुम्ही मला सांगा माने आणि तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर द्या करा। मी मानेना फोन केला होता त्या दिवशी, तर मानेंचं म्हणणं हे वेगळं काहीतरी रिक्वायरमेंट कुठल्या तरी त्यांनी सांगितलं मला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोणते नाव पण सांगितलं त्यांनी, असोसिएट काय काय असोसिएट बघतो, असोसिएट कोणतरी ते वेगळं बघतो मला। मग मॅडम कधी लावते तुम्ही सांगा, तसं मग मी यांना सांगतो मग। पण नाही ते काय आपले पण राणेसाहेब वगैरे आहेत होय, मग 1900 पूर्वी घेता येईल तर बघा, नसेल तर मग 20 तारीख नाही तर मग 20 तारीख बघा, 20 तारीख वगैरे असं करतो। तर 20 बघा, नसेल तर मग त्याच्या पुढच्या आठवड्यात या, म्हणजे राणेसाहेब गेल्यानंतर हा शक्यतो 20 तारीख बघा, म्हणजे 20 तारीख असलं ना सगळेच अधिकारी हा प्लीज। चालेल मग तुमच्या वतीने मी सांगतो सगळ्यांना, चालेल चालेल, थँक्यू मॅम, चालेल।
मी पहिल्या सुरुवातीला नगराध्यक्ष आणि सगळ्या पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देईन की एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि आता यांचं जर पत्र बघितलं तर पत्राच्या अनुषंगाने एवढी मोठी रक्कम खर्च करून सुद्धा आज सावंतवाडी जनतेला काही फायदा होत नाही। मी याच्या पुढचं एक पाऊल उचलून सांगेन की आत्ताच मी कलेक्टर मॅडमशी पण बोललो की चर्चा एवढ्या पुरती नको की हेल्थ पार्कमध्ये 84 लाखाचं काम जागेवर तिथं काय नाही आहे। जसं खेळणी आहे ती जवळजवळ किती पावणे 2 कोटीची 2 कोटी 94 लाखाची खेळणी आणि हे सगळं आहे तर त्याच्यात तिथं जागेवर आपण सगळ्यांनी वस्तुस्थिती बघितलेली आहे। ह्या 20 ते 25 लाख पण खर्च केलेला आहे। तसंच पूर्णपणे किनारपट्टीला वेंगुर्ल्यापासून देवगड तालुक्यातल्या तांबडेक पर्यंत MTDC ने जेवढी जेवढी कामं केली आहेत ती सगळ्या कामाची चौकशी होणं गरजेचं। त्याचा कुठलाही उपयोग आज जनतेच्या म्हणजे जनतेला या ठिकाणी होत नाही किंवा पर्यटन होत नाही। एवढंच नाही तर आंबोलीला सुद्धा ज्या तिथे पर्यटनाच्या माध्यमातून जे पैसे खर्च केलेत विजयदुर्गाला जे पैसे खर्च केलेत हे एका वैयक्तिक व्यक्तीसाठी खर्च केलेत त्या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे। त्या दोन्ही हॉटेलची चौकशी व्हायला पाहिजे। MTDC ने 5 वर्षात जे जे पैसे खर्च केलेत ते खर्चाची चौकशी होऊन संबंधित जे कोण असतील इथं संशयाला जागा कशी आहे की सर्रास राज्य सरकार ज्या अशा प्रकारची कामं करते स्थानिक एजन्सीला देते मग स्थानिक एजन्सी नगरपालिका असेल स्थानिक एजन्सी जिल्हा परिषद असेल किंवा मग PWD असेल तो इथं MTDC ला दिला याचा गौडबंगाल काय हा प्रश्न इथल्या सगळ्या जनतेला आहे। या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याची मागणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली। आपल्या दालनात 20 किंवा 28 ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत बैठक बोलून संबंधित जे अधिकारी आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन दोषींवर कारवाई करू अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिलेली आहे। मॅडमवर आम्ही एकदा विश्वास आमचे तहसीलदार आतेजडे प्रांताच्या ते पण इकडे आले त्या सगळ्यांवर विश्वास ठेवून आज नगराध्यक्षांनी पूर्ण टीम त्यांच्या विश्वास ठेवून आम्ही हे उपोषण इथं थांबवायचं ठरवलंय। पण समजा मॅडमच्या चर्चेनंतर जर काय न्याय नाही मिळाला तर पुन्हा मग ते आंदोलन असं होईल की महाराष्ट्र त्या आंदोलनाकडे बघेल। एवढं आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगतो की आंदोलन न होतो नवभविष्य होईल आणि या सगळ्या जो भ्रष्टाचार आहे त्याचा पूर्णपणे पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही स्वस्त या ठिकाणी बसणार। भारत माता की जय। भारत माता की जय। कसं आहे जोपर्यंत ती चौकशी होत नाही तोपर्यंत मी त्या गोष्टीवर भाष्य करणं उचित होणार नाही। याचे खात्याने चौकशी होते मी जे सांगितलंय ना की MTDC कडे काम देण्याचं कारणच काय हा माझा प्रश्नच आहे पहिला। मग MTDC एवढ्याच कामापुरतं नाही MTDC कडे चांदाच्या बांधामधून दिलेली सगळी कामं मी आता वेंगुल्यात जाऊन आलो परत दुपारी वेंगुल्यात चाललो वेंगुल्यात सुद्धा कृषी विभागात सुद्धा अशी MTDC कडे कामं दिलेली आहेत। आता MTDC चा आणि कृषी विभागाचा संबंध काय मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समजला नाही। मी पण सामाजिक क्षेत्रात 35 वर्ष काम करतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टीला संशयाला कुठेतरी जागा आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी होईपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही। यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याचप्रमाणे राज्याचे पर्यटन जे मंत्री आहेत त्यांना पण म्हणजे आदित्य ठाकरे साहेब असतील यांना पण मी पत्र या माध्यमातून पूर्वीच दिलेलं आहे अजून त्याची काही उत्तर मला या ठिकाणी आलेलं नाही आणि म्हणून या गोष्टीचा तडास तडस नेल्याशिवाय आम्ही भारतीय जनता पक्ष स्वस्त बसणार नाही एवढं आजच्या प्रसंगाने सांगतो। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आजच प्रवेश घ्या। ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग इथं अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून भारतीय तटरक्षक दलाच्या वतीनं आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला। तटरक्षक दल गोवा आणि रत्नागिरीच्या जवानांनी झेंडा फडकवत मानवंदना दिली। किल्ले सिंधुदुर्ग इथं दरवर्षी स्वातंत्र्य दिनी महसूल विभाग आणि स्थानिक किल्ले रहिवासी यांच्या वतीनं शासकीय ध्वजारोहण करण्यात येतं। यावर्षी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत असल्यानं स्वातंत्र्य दिन आझादी का अमृत महोत्सव म्हणून भारतीय तटरक्षक दल सागरी पोलीस यांच्या विशेष सहभागातून साजरा करण्यात आला। किल्ल्यातील टेहळणी बुरुजावर मंडळ अधिकारी रवींद्र निपाणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुहास खांदारे प्रतीक ताडेल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू चंदशिवे प्रेमनाथ टेकाळे
अंमलदार सिद्धार्थ कांबळे, गोवा तटरक्षक दलाचे प्रधान अधिकारी देवाशिष प्रामाणिक आणि टीम, रत्नागिरी तटरक्षक दलाचे अधिकारी डी तोमर आणि टीम, तसेच स्थानिक रहिवासी विद्यार्थी तलाठी विजय पास्ते आदी उपस्थित होते. भारतीय तटरक्षक दल गोवाची अमन ही नौका उपस्थित होती. तटरक्षक दलाच्या जवानांचे मालवण बंदर जेटी इथं सागरी पोलीस उपनिरीक्षक खानदार यांनी स्वागत केलं. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मिठाई वाटून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यातून भारतीय तिरंग्याला मानवंदना देण्याचा क्षण आमच्यासाठी भाग्यशाली असल्याचं मत तटरक्षक दलाच्या जवानांनी व्यक्त केलं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स. आजच प्रवेश घ्या. कायमस्वरूपी धूप प्रतिबंधक व्हावा, कालावल खाडीतील वाळू उपसा थांबला पाहिजे या मागणीसाठी तळाशील तोंडवळी वासियांनी किनाऱ्यावर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलंय. तोंडवळी तळाशीलच्या समुद्र किनारी समुद्राच्या अतिक्रमणांमुळे होणारी धूप तात्काळ थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी वेळोवेळी निवेदन दिले. तसेच तळाशील समोरील कालावल खाडीपात्रातील वाळू उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यानं ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. तळाशीलच्या समुद्र किनारी स्वातंत्र्य दिनी तळाशील वासियांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं प्रत्यक्ष काम सुरू होत नाही, तसेच संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून काम सुरू करण्याबाबतचं लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आपण त्याच्यातले नागरिक आहोत, शासनाची जबाबदारी आहे लोकांच्या अडचणी, लोकांच्या ज्या सुविधा लोकांना मिळत नाहीत त्या सोडवणं ही शासनाची जबाबदारी आहे. मला वाटतं मागील 30 वर्ष 96 अगोदर असतील की नाही माहिती नाही, पण 96 पहिला दिलेला अर्ज, पहिला ग्रामपंचायतीचा ठराव आमच्या रेकॉर्डला आहे. म्हणजे 96 पासून आपण बंधाऱ्यासाठी संपूर्ण तळाशीरवाडी मागून मागच्या बाजूने समुद्र किनारी बंधारा आणि तळाशीरवाडीला खाडीच्या किनारी बंधारा याच्यासाठी आपण कार्यरत म्हणजे प्रयत्न करत आहोत. ग्रामपंचायत तोंडवळी शासनाने आता ही वेळ कधी आणली की आपण ज्यावेळी एखादं माणूस एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही ती मिळवण्यासाठी सुलभशील मार्गांचा उपयोग करूनही मिळवता येते, परंतु आज शासनाने कोणत्याही प्रकारची दाद न घेतल्यामुळे तळाशील गावासियांना किंवा तोंडवळी गावासियांना हा उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागला. त्याच्यामुळे तो अवलंबावा लागला याला कारण शासन किंवा त्यावेळी जे राज्यकर्ते आताचे राज्यकर्ते म्हणता येतील, जर आपल्याला आपल्या मागण्या जर आपल्या मान्य होत नसतील तर हा मार्ग अवलंबून आपण मागण्या मान्य करून घ्यायला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. तोंडवळी गावातील सर्व ग्रामस्थांनी आज इथे एकत्र येऊन तळाशीलवासियांनी तसेच तोंडवळीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा जो उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे तो अगदी योग्य असून त्याला तोंडवळी ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच माझ्या मी स्वतः वैयक्तिक पूर्ण पाठिंबा देत आहे. कारण त्यांची मागणी ही रास्त आहे, जी रास्त मागणी असेल ती त्याच्यात मी कुठच्या पक्षाचा आहे कुठच्या राज्यकर्त्यांच्या बाजूने आहे याच्यापेक्षा त्यांची मागणी जी रास्त आहे त्या मागणीला माझा पूर्ण सपोर्ट आहे. आज तळाशील गावची परिस्थिती पाहता मनाला एक वेदना होत आहे की पहिलं तळाशील 20 वर्षापूर्वीचं तळाशील आणि आजचं तळाशील बघितल्यावर असं खूप वाईट वाटतंय की शासन आपल्याकडे बंधाऱ्यासाठी निधी का देत नाहीये. बाकीच्या ठिकाणी सिमेंटचे बंधारे बांधले जात आहेत आणि आमचे 400-500 लोक किंवा 1000 माणसं असून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. 20 वर्ष आम्ही आज बांधतोय आणि कालच एक फेसबुकवर सरकार मधून त्यांनी सरकारी दरबार हे आलं फेसबुकवर की नदीसाठी 25 लाख आणि समुद्रासाठी 29 लाख, समुद्र किनार बांधाऱ्यासाठी 29 लाख मंजूर केलेले आहेत म्हणून. पण ग्रामस्थांनो ह्या 25 लाखात आणि 29 लाखात आपल्याला काय होणार आहे, एक साधं घर उभं राहू शकत नाहीये. तेव्हा माझी फक्त एवढीच सगळ्यांना विनंती आहे की या लढ्याला आपण
पूर्णपणे सपोर्ट करू। हा बंधारा जो पर्यंत पूर्ण तळाशीलचा सरकार आपल्याला आश्वस्त करत नाही की आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याचा आता बंधारा आम्हाला नको आहे, आम्हाला आता जो पूर्ण तळाशीलचा बंधारा राहिलेला आहे तो आम्हाला बांधून हवा आहे, आणि त्यासाठी मी माझं आजपासून आमरण उपोषण मी चालू केलेलं आहे। बस जोपर्यंत सरकार मला आश्वासन देत नाही तोपर्यंत मी माझं आश्वासन मागे घेणार नाही। ग्रामस्थांचा विरोध केला, ज्यांनी कोणी ते मंजूर केलं होतं त्यांना माहिती नाही की पावसाळ्यामध्ये आमच्याकडे केवढ्या प्रचंड लाटा उठतात, ते जर त्यांनी बघितलं असतं तर तो बंधारा त्यांनी मंजूरच केला नसता आणि 1.5 कोटी रुपये जे आज मंजूर झालेले आहेत ते कुठेतरी शासनाचे अडकून पडले नसते। आज जी भयानक परिस्थिती तहसीलवाडीचे 3 तुकडे वाड्याच्या मार्गावर आहे ते टाळायचं असेल तर आपली ही तहसीलवाडीची भक्कम एकजुटच त्याच्यातून तारणार आहे, तरी ही एकजूट कायम ठेवा। अशा तऱ्हेने कोणीही वागायचं नाही, मुद्दाम तुम्हाला सांगतोय पोलीस स्टेशनवरून परवा दिवशी नोटीस आलेली आहे तुमच्या माहितीसाठी, मुद्दाम ती वाचून दाखवतोय आणि त्याच्यानंतर आपण शांतपणे उपोषणाला सुरुवात करायची आहे। काम बंद करण्याबाबत मागणी करता आपण व आपले हस्त निवेदन पोलीस ठाण्यात प्राप्त आहे, तरी आपण ज्याद्वारे नोटीस देण्यात येत आहे की कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सध्याची परिस्थिती लक्षात घेता शासनाने तसेच माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे अवलोकन करून आपली मागणी धनशील मार्गाने पूर्ण करून घ्यावी। जर आपणाकडून किंवा आपल्या हस्तांतरणाकडून माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग यांनी निर्गमित केलेले भाडा आणण्याचे किंवा अदखलपात्र गुन्ह्यासारखे कोणतेही कृत्य केल्यास किंवा COVID-19 अनुषंगाने शासनाने वेळोवेळी जबाबदार धरून प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य, आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। देवगड शिवसेना तालुका प्रमुख विलास आळसकर यांनी देवगड पंचायत समिती समोर प्रलंबित विषयांसंदर्भात लाक्षणिक उपोषण केलं। या उपोषणाला राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष उल्हास मणसेकर यांनी देखील पाठिंबा दिला। आमच्या मुळात मागण्या अशा नाही, ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनाच्या तळागाळात सर्वसामान्यांनी राबवल्या जातात। त्यातील एक योजना म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना। या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेमध्ये देवगड तालुक्यामध्ये आज कोट्यवधी रुपयाची जी कामं झालेली आहेत त्या कामांमध्ये ज्यांनी 2013-14 ज्यांनी कामं केली आहेत त्यांचं पेमेंट अजून काही लोकांचं अजून मिळालेलं नाही आहे। काही ठिकाणी आता निर्देश आणून दिलं होतं की ज्या ठिकाणी रोजगार राबवले नसतानासुद्धा तिथे मास्टर लाभवले जात आहेत त्याबद्दल तुम्ही तिथे पाहणी करा असं त्यांनी लेखी पत्र दिलेलं होतं। आमच्या उपस्थितीमध्ये पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये ह्याची पाहणी करावी आणि योग्य तिथे जागाने काही काम व्हावं आणि ज्या खरोखर जे काम करतात लोकांना न्याय मिळावा ही आमची प्रमुख मागणी होती। पण त्याकडे दुर्लक्ष करून गटविकास अधिकाऱ्याने आणि त्याचे कोण जे राबवणारे त्यांचे विस्तार अधिकारी असतील सत्ताधारी असतील यांनी जवळजवळ या गेल्या 1-2 महिन्यापूर्वी 35 लाखाचा निधी जो अमाऊंट याच्यामध्ये आला तो ठराविक लोकांना त्याचा वाटप केलं गेलं म्हणजे ज्याने खरोखरच काम पूर्ण केलं आहे, ज्या कामगारांचे पैसे मिळाले नाही आहेत ते कामं आज अपुरी आहेत त्या ठिकाणी त्याने ते न करता ते 35 लाख त्यांचे संगमताने करून त्यांना त्यांच्याकडून टक्केवारी घेऊन त्या ठिकाणी ते वाटप केलं गेलं। त्याच्यामध्ये आमची जी मागणी प्रमुखाने होती की जे कामं दिलेली आहेत ती कामं जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या गावातल्या नवीन कामाला तुम्ही मंजूर देऊ नका, ते पूर्ण करून घ्यायची पण जबाबदारी आहे। तुमच्याकडे अधिकार जर 25 लाखापर्यंत काम करण्याचे अधिकार असतील तर ते अधिकार एवढे पण ते वाळवले पाहिजे की ते काम पूर्णसुद्धा व्हायला पाहिजे, याची जबाबदारी कोणतरी घेतली पाहिजे। ती जबाबदारी कोण घेत नाही आहेत। आजच्या मित्रांसुद्धा आजही बघितलं गेलं तर काही ठिकाणी
जी कामं आहेत त्या ठिकाणी वस्तूची जागा काय शिल्लकच नाही आहे. बंधारे असतील, रस्ते असतील, त्या ती पण जबाबदारी त्यांची आहे ना. नुसतं काम केलं आणि बिलं काढलं म्हणजे होत नाही. त्या गावाचा खरं विकास करायचा ते काम पूर्णत्व जायला पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी जी मागणी आहे की आज या लोकप्रतिनिधी जे आहेत, सरपंच असतील, ते सर्व पक्षाचे आहेत, पण तो सरपंच जो असेल तो प्रथम त्या गावाचा आहे. या बऱ्याच ठिकाणी बघितल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे सरपंच आहेत त्या ठिकाणी जाणून बुजून कुरघोड्या केल्या जातात. त्यांच्यावर तक्रार त्यांच्या लगेच त्याची चौकशी लावली जाते. आता एक जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये मी नारिंगचं उदाहरण देईन. नारिंगऱ्यामध्ये तिथल्या काही ग्रामस्थांनी, काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच तक्रार केल्यानंतर पंचायत समिती शासन असेल किंवा जिल्हा शासन असेल त्या लोकांनी लगेच 15 दिवसांमध्ये तिथे चौकशी लावून सरपंचाला डिस्कॉल्ड करण्याचा अहवाल तयार करण्यासाठी आपलं राजकीय वजन वापरलं. आज तशीच परिस्थिती त्यांच्यावर जे म्हणजे त्यांना जे सरपंचाला जे पत्र दिलं गेलं ते पत्र दिलं होतं की तुमच्या आम्ही चौकशीला तुमच्याकडे 30 तारखेला येणार आणि तिथे खरं 30 तारीख पडणार 25 तारखेला तिथे जाऊन तिथे तपासणी केली गेली. हा जो काय भेदभाव आहे ह्या भेदभावाची आम्हाला चीड आहे. जसं आज नारिंगरे पोटकामत्यामध्ये सरपंचाच्या बाबतीमध्ये तिथे ग्रामस्थ आज गेले 3 महिन्यापासून तिथे आवाज उठवत आहेत. त्यांचा अहवाल त्यांना सरपंच करणं त्यांच्याकडे वेळ नाही. हा जो भेदभाव तिथे शिवसेना सरपंच असेल ते जाणून तुम्ही तत्काळ कारवाई करता आणि स्वतःच्या भाजप पक्ष सरपंच तुम्ही दुर्लक्ष करता. हे जे काय राजकारण ते ज्या लोकसत्ता चालवलं याच्या विरोधामध्ये हे आमचं आंदोलन आहे. त्याच्यामध्ये न्यायासर्वांसारखं मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यामध्ये एकात्मिक बालविकास मध्ये जिथे का मध्यंतरी अंगणवाडी सेवाची भरती झाली त्या भरतीमध्ये काही लाभार्थ्यांनी आपले अर्ज दिले होते. जिथे काही लोकांचे अर्ज जे बिनलिफायमध्ये मागवले होते, काही लोकांचे मागून घेतले, त्यातले काही कागदपत्र गहाळ केले आणि त्या जे इतर जे पदाधिकारी लाभार्थी त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार करून त्यांची नावं तिथे काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यामध्ये ह्या विरोधात आम्ही तक्रार केल्यानंतर आज आनंदाची गोष्ट एवढी अशी आम्हाला वाटते की शिवसाहेबांनी दखल घेऊन चौकशी केली आणि चौकशी अहवालामध्ये त्यांनी आपल्या पडवणे गावची जी मीरा चौकले म्हणून जी लाभार्थी होती त्यांना आदेश दिला आहे की त्यांचं प्रमाणपत्र दाखल करून घेऊन फेरगुणाची यादी तयार करून त्यावेळी संबंधित उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी. हे लेखी आदेश शिवांचे असताना सुद्धा इथले गटविकास अधिकारी आम्हाला खातरमात्र होतात त्याच्याकडे चौकशी चालू आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी काय निर्णय घेतला हेही त्यांना माहिती नाही. इथपर्यंत त्यांचा अंधकारभेद चालू असल्या कारणाने त्याविरुद्ध आमचं आंदोलन आहे. पंचायत समितीमध्ये हळद वाटपचा कार्यक्रम केला गेला. तो हळद वाटपचा कार्यक्रम जो केला गेला तो राजकीय त्यांचा तो एक होता प्रोग्राम होता. मग त्या विषयात जर आम्ही त्यांना जाब विचारलं तर कृषी अधिकाऱ्यांचं आम्ही लेखी उत्तर देतात की आम्ही तो कार्यक्रम राबवलेलाच नाही. मग अग्निवसांचा सर्वसामान्यांचा कारभार आहे, जे सर्वसामान्य लाभार्थ्यांची जी योजना आहे. तर आमचं असं म्हणणं होतं की प्रत्येक गावामध्ये काय भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हळद लावायची की काय, शिवसेनेवाल्यांनी किंवा इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी का लावू नये, मग त्यांना तुम्ही का डावळता, मग तुमच्याच पदाधिकाऱ्यांनी लाभ का देत आहे. हे जे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना असतील त्या योजना सर्वसामान्यासाठी आहेत. तिथे तुम्ही राजकारण करायला नाही पाहिजे. तिथं तो कार्यकर्ता शिवसेनेचा असू दे, तो राष्ट्रवादीचा असू दे, तो काँग्रेसचा असू दे किंवा भाजपचा असू दे किंवा मनसेचा असू दे, त्या प्रत्येकाला नाही मिळाला पाहिजे. पण हे जे त्यांचे जे काही यंत्र चालले आहेत तिथे आपल्या पक्षाचा कार्यकर्ता त्याला परत लाभ द्यायचा, तो मग गरीब आहे, तो मागा लाभार्थी त्याचा खरोखर आवश्यक आहे याचे सहाय्य करता त्याचे कागदपत्र उठसोड जोडायचे. हे जे काय कारभार झालं ह्या कारभाराविरुद्ध आमचं आंदोलन आहे. आणि हे जे आंदोलन चाललेलं आहे हे आंदोलन सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानं चाललेलं आहे. आज सत्ता पंचायत समिती भाजपची आहे, जिल्ह्यामध्ये सत्ता भाजपची आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही जे करू ते योग्य, मग नियमाला डावलं म्हणजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुठला एखादा कार्यक्रम घेतला किंवा एक मागणी केली त्याला नियम दाखवायचे आणि भाजपचे अनेक लोक त्याला नियम डावलून त्याला मंजुरी द्यायची. हे जो काय कारभार झाला ह्याला कुठेतरी खेळी बसली पाहिजे. याविरुद्ध आमचं आंदोलन आहे आणि हे जे आमचं आंदोलन आहे ते तालुका लेवलला आम्ही सुरुवात करतोय. पण हे उद्या आंदोलन प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही उभं करणार आहोत आणि प्रत्येक लोकांना जो चाललेला भ्रष्टाचार आहे आणि जो अन्याय चाललेला आहे तो कुठे आम्हाला थांबवायचा आहे आणि सर्वसामान्य जनतेला तो न्याय मिळायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. ग्रामपंचायतीमध्ये सॅनिटायझर पॅड डिस्पोजल मशीन खरेदी या गोष्टी करण्यात आल्या. थम्स मशीन या गोष्टी ग्रामपंचायत अखेरीतल्या असताना पण संबंधित या पंचायत समितीने खरेदीसाठी त्यांना ग्रामसेवक आणि सरपंच यांना तगादा लावून त्यांना जबरदस्तीने खरेदी करायला लावतात. त्यात फार मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार झालेला दिसून येतो. त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे जेणेकरून सायकलीमध्ये पण ज्या सायकली देण्यात आल्या
सायकलही देण्यात आल्या, त्या निकृष्ट दर्जाच्या आहेत, ते आम्ही वेळोवेळी BDO साहेबांना फोन करून त्याची माहिती दिली आहे की त्याची बुवा चौकशी लावा, कारण एक सायकल आपण 25,000 जर खरेदी करायची तर मोटरसायकल जर आपण सेकंड हँड घेतली तर 25,000 मिळते, पण एक सायकल साधी सायकल मिळते ज्याच्यावरती दोन माणसं बसली तर सायकल ती पुढे चालू शकत नाही, ती जाग मोडू शकते, एवढी भ्रष्टाचार परिस्थिती असताना पण याची जिल्हा स्तरावरती चौकशी होत नाही, त्याचं कारण मुख्य म्हणजे काय, जिल्हा परिषदकडे जे भ्रष्टाचाराचे कुरण चालू आहे त्यात ही एक पंचायत समितीचं कुरण चालू आहे भ्रष्टाचार, त्यामुळे याची सखोल चौकशी होत नाही, जर सखोल चौकशी न झाल्यास भविष्यात ही आंदोलने अशीच चालू राहतील, ह्या आज माझ्या माहितीपणा 5 आपण ज्या कोविडच्या नियमाप्रमाणे आपण हे आंदोलन स्वीकारलेलं आहे, या याचं भविष्यात रूपांतर मोर्चामध्ये किंवा रस्ता रोको आंदोलनमध्ये हे होऊ शकते, ते गावोगाव हे जिल्हा परिषदला किंवा पंचायत समितीला आज आम्ही वॉर्निंग देतोय, भविष्यातले जे भ्रष्टाचार आहेत ते तात्काळ मिटवावेत आणि सर्वसामान्यांना न्याय मिळू द्यावा एवढीच इच्छा। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती, शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य, आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह, अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। कोटकाम ते ग्रामपंचायत कारभारामध्ये अनियमितता कारभाराचा अहवाल देण्यास दिरंगाई होत असल्यामुळे स्वातंत्र्य दिनी कोटकाम ते उपसरपंच ग्रामपंचायत देवगड पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा घेतला। अनियमित कारभाराबद्दल आम्ही वारंवार RTIच्यातून माहिती मिळाल्यानंतर BDO साहेबांकडे विस्तार अधिकाऱ्यांकडे पाठवलेली माहितीचा अहवाल त्यांनी आम्हाला आतापर्यंत 5 आज देतो उद्या देतो अद्यापही त्यांनी शिवंतागत पोचवलेला नाही, त्या संदर्भात माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी आज आम्हाला काही ती योग्य ती तारीख देऊ आमच्या आज त्यांनी आम्हाला काही तो निर्णय द्यावा। तर आज वेळोवेळी आज 3.5-4 होत आली, परंतु आत्तापर्यंत कारभाराची व्यवस्थित आम्ही आमच्या ज्या मॅडम आहेत माननीय सौ सायली प्रदीप पारकर यांच्याकडे चौकशी केली असता व्यवस्थित आमचा कारभार चालू आहे, आणि ज्यावेळी 30 आमचे केतकर ग्रामसेवक यांना जेव्हा RTI म्हणजे अँटी करप्शनने पकडले गेले त्यावेळी आम्ही चौकशी केली असता माननीय सदस्य उपसरपंच विद्यमान उपसरपंच आत्ता जे आहेत ते विजय कुडोपकर यांनी चौकशी केली असता तर वेळेला आम्हाला उत्तर द्यायची नको नको अशा त्या पद्धतीने उत्तर देण्यात आले, माझा कारभार व्यवस्थित आहे, माझा कारभार अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे, परंतु ज्यावेळी RTI आमच्या ग्रामस्थांनी ज्यावेळी RTI दाखवला त्यावेळी आम्हाला असं समजण्यात आलं की कुठेतरी आमच्या मॅडम माननीय सरपंच सायली पारकर यांना कुठेतरी भ्रष्ट कारभाराच्या दिशेने चाललेले आहेत, त्यावेळी आम्ही जरा चौकशी केली असता खरोखरच भ्रष्ट कारभाराची त्यांची उत्तरं देणं हे चुकीचं झालं होतं आणि अनियमितपणा कारभाराच्या संदर्भात खर्चाच्या संदर्भात आणि त्यामुळे आम्ही जो माननीय चौकशी अहवाल साधा चौकशीसाठी आम्ही जो RTI टाकला त्यावेळी ऑडिट रिपोर्ट जो मागितला होता त्यांच्याकडे या लोकांकडे त्यावेळी त्यांनी आम्हाला 4-5 अगदी झुजत ठेवलं, आम्हाला अद्यापही आत्तापर्यंत अहवाल प्राप्त केलेला नाही, त्यामुळे आम्ही हा उपोषणाचा कार्यक्रम आता आम्ही हे केलेला आहे आयोजित केलेला आहे त्यासाठी मान्य हे जे काही अधिकारी आहेत गट विकास अधिकारी असते अन्य क्षेत्रात कोणी असतील पदाधिकारी त्यांनी आम्हाला येथे येऊन ते तारीख द्यावी फिक्स त्या तारखेपर्यंत तुम्हाला आम्ही त्याचा अहवाल सादर करू एवढंच आमचं म्हणणं आहे। आपले CEO साहेब जिल्ह्याचे जे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी 27 रोजी एक आदेश काढला आहे माननीय गटविकास अधिकारी यांना की तुम्ही कोटकाम ते ग्रामपंचायतीमध्ये जो अनियमितता आहे त्याचा अहवाल सादर करा आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। हा जो लढा आहे आमचा आजचा हा कुठल्याही व्यक्तीशी किंवा कुठल्याही पक्षाशी नाही आहे, आम्ही जे इथे बसलो आहोत तो आम्हाला न्याय मिळत नाही आहे। आजपर्यंत मला वाटतं 2-3 आम्ही सतत त्यांच्याशी पाठपुरावा करतो आहे, सतत आमची ये जा चालली आहे, जवळपास 25-30 मिटिंग झालेल्या आहेत, पण सभापती महोदय गटविकास अधिकारी म्हणा यांच्या विस्तार अधिकारी म्हणा यांच्याकडून आम्हाला समर्पक उत्तर मिळालेलं नाही अजूनपर्यंत, सतत आम्हाला 8 देतो 15 देतो 10 देतो अशीच उत्तरं मिळत आहेत आणि ही टाळाटाळ चालली आहे सर्वेस्वा। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी न्यायप्रविष्ट
अहवाल बनवून जर त्यामध्ये कोण दोषी असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि कोटकाम ते ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुक्त करावी। मला याच्यापूर्वीचा 10 वर्षाचा अनुभव आहे आणि ही माझी तिसरी टर्म आहे। अनेक वेळा सरपंच महोदयांना अध्यक्ष म्हणून अनेक प्रश्न केले परंतु आमची त्यांना समाधानकारक उत्तरं एकाची देता आलेली नाही। साधी एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, 15% निधी मागासवर्गीयांचा 2 वर्ष खर्च केलेला नाही आणि कुठलाही ठराव न घेता त्याची देण्यासाठी भांडी खरेदी करून ठेवले। ग्रामपंचायतीमध्ये ठराव नाही, मासिक कर्जमध्ये ठराव नाही। त्याचप्रमाणे अपंगांचा 5% खर्च, अपंगांचा 5% खर्च हाही 2 वर्ष अदा केलेला नाही, अपंगाला दिलेला नाही। 5% दिला, 10% महिला बालकल्याणचाही दिलेला नाही। आम्ही सारखं बोलताना बोलायचं, अ कधी देणार कधी देणार, 2 वर्ष चाललं आहे, 1 वर्षाचं गेला आता 2 वर्ष गेली, पण ह्याची चौकशी नाही। आम्ही चौकशी करायला सांगतो, कोणी करत नाही। इथले अधिकारी सुद्धा आम्हाला आमचा दाद देत नाही। देणार तुम्हाला समाधानकारक आम्ही अहवाल देणार। आम्हाला अहवाल पाहिजे होता, किती 2 महिने झाले अजूनपर्यंत आम्हाला अहवाल देत नाही। अहवाल द्यायला किती वेळ लागतो, त्याला काही मर्यादा आहेत की नाही? चेकचा व्यवहार, सरपंच सांगतात चेक आमचे गहाळ झाले, चेक चोरीला गेले, चेक खोट्या सह्या वाटल्या। अहो साधी गोष्ट आहे, आत्ता सरपंचाने चेकचा व्यवहार केला तर ग्रामसेवकाला कळतो, ग्रामसेवकने केला तर सरपंचाला कळतो। म्हणजे दोघांना कळत असून हे सरपंच आमचे ग्रामपंचायतीतून चेक गहाळ झाले सांगतात, चोरीला गेले म्हणून सांगतात, खोटे चेक ओटले म्हणून सांगतात, हे आमची दिशाभूल करतात। ओ मी अनेक वेळा त्यांना प्रश्न विचारतो, मला ते थातुरमातुर उत्तरं कशी तरी देतात। आणि गेल्या मासिक महिन्याच्या मीटिंगमध्ये 29 तारीखला मला विद्यमान सरपंचाने अपशब्द वाचवले, उद्या हजर आहेत आमचे सदस्य। मी त्यांना आम्ही नेहमी रिस्पेक्ट देऊनच वापरतो, 15 वर्ष आता राजकारणात आहे। मी सदस्य म्हणून पद्धतशीर चांगल्या प्रकारे लोकांना समजण्यासारखं वागतो, परंतु विद्यमान सरपंचांनी आम्हाला नेहमी वाटाण्याच्या अक्षता लावल्या। अनागोंदी कारभार, चोरीचा संशय येईल असा त्यांचा कारभार आहे, हे आम्हाला एक तर बरोबर नाही। याची चौकशी आम्ही 6 महिने मागतो आहोत, परंतु करत नाही, देत नाही, ह्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे। म्हणून आम्हाला नाईलाज असं उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रु ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रु ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य, आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना सदृश परिस्थिती वेळी माझा गाव माझी जबाबदारी याच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट काळात गावातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक संदीप चौकेकर आणि त्यांच्या टीमनं खूप मोलाची कामगिरी केली होती। स्वातंत्र्य दिनी नितेश राणेंच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला। सिंधुदुर्गातील दोडामार्ग पासून ते खारेपाटण पर्यंत सर्वच गावांमध्ये वाड्यांमध्ये वस्तीत जाऊन सॅनिटायझर फवारणीचं काम केलं, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावं ही कोरोनामुक्त ठेवण्यासाठी यश आलंय। या कामाचं गौरव म्हणून स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आमदार नितेश राणेंच्या हस्ते सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला। त्यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार आणि इतर विभागाचे पदाधिकारी, प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप रघुनाथ चौकेकर, प्रसाद मेहता, चकोर सावंत आदी उपस्थित होते। सिंधुदुर्गामध्ये प्राणजीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळात जो दुसरी लाट होती त्यावेळी सॅनिटायझर करून पूर्ण जिल्ह्यामध्ये असेल, ग्रामपंचायती असतील, आरोग्य असेल किंवा पूर्ण शहर असेल किंवा गाव पातळीवर असेल, त्यांनी पूर्ण सॅनिटायझर करून निर्जंतुक करण्याचं काम महत्त्वाचं प्राणजीवन सहयोग संस्थेने केलं आहे। त्यांचे जे जे मुख्य आहेत ते आपल्या सोबत आहेत, चौकेर सर। चौकेर सर, कशा पद्धतीने काम केलं आणि आपल्याला त्या कामाचा सन्मान म्हणून आज 15 ऑगस्ट रोजी आपला इथे तहसीलदार असतील किंवा आमदार असतील यांच्या हाती सत्कार करण्यात आला, काय सांगू शकता? ॲक्च्युली
सध्या कोरोनाचं संकट अजून पण टळलेलं नाही आहे. जो जवळजवळ 1.5 वर्ष ही सगळी महामारी चालू झालेली आहे कोरोनाची, तर आम्ही आमच्या संस्थेमार्फत असा विचार केला की आपलं कुठेतरी लाखमोलाचं कार्य आपण समाजासाठी काय करू शकतो, त्या उद्देशाने आम्ही निर्जंतुकीकरणाचं काम हे कणकवली मालवण तालुक्यापासून त्या कामाची आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने म्हणजे आमच्या स्वयंसेवक तसेच संपूर्ण तालुक्यांच्या प्रतिनिधींच्या सहाय्याने आम्ही ते काम पूर्ण कंप्लीट केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यावर. त्या संदर्भातच आज सर्व कार्यकर्ते किंवा स्वयंसेवक असू दे किंवा प्रतिनिधी असू दे त्यांचा आज सत्कार करण्यात आला. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आजच्या दिवशी सत्कार होणं म्हणजे पेपर आपल्या मतदारसंघाचे आमदार नितेश राणेसाहेब यांच्या असतो म्हणजे आपलं भाग्यच म्हणावं लागेल. हे काम करताना काही अडचणी आपल्याला आल्या काय, म्हणजे फवारणी संदर्भात काही कोरोना काळात काम करताना? नाही, आम्हाला तशा कोणाच्या अडचणी आल्या नाही. आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला, सर्व लोकांनी पण खूप प्रतिसाद दिला, काही गावातल्या लोकांनी पण अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला, कुठे अडथळा असा कधी जाणवला नाही. निश्चितच प्राणजीवन सहयोगी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये पूर्ण गावामध्ये असेल, आरोग्यसेवा असेल किंवा संपूर्ण जी काही यंत्रणा असेल हे सॅनिटायझर करून कोरोना मुक्त करण्याचं काम ह्या संस्थेने केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच हे काम वाखाणण्याजोगं होतं. म्हणूनच आज आमदार नितेश राणे, तहसीलदार आणि प्राण मॅडम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. कॅमेराम आनंद तांबेसह उमेश बुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडणूक लढवणार त्या सध्या याच्यावर जोरदार खलबत सुरू झाले आहे. जनतेमधून आवाज उठायला लागला आहे की निलेश राणेच हे भाजपच्या वतीने उमेदवार असावेत. आपल्यासोबत आहेत विशालबरोबर भाजपचे युवा नेते. काय विषयाचे काय सांगाल, निलेश राणेंचं नाव आता पुढे यायला लागलं आहे कुडाळ मालवणमधून. काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीने निलेश राणे या मतदारसंघामध्ये लढू शकतात? बघा, गेले कित्येक वर्ष मी राणे फॅमिली आणि राणे साहेबांबरोबर काम करत असताना हा काय प्रश्न आमच्यासाठी काय नवा नाही आहे. सिंधुदुर्गमध्ये निलेजी राणेसाहेब काम करत आहेत, रत्नागिरीमध्ये सुद्धा निलेजी राणेसाहेब काम करत आहेत. परंतु आज निलेजी राणेसाहेबांवर पूर्ण महाराष्ट्रातील युवा वर्गाचं पूर्ण लक्ष आहे आणि युवा वर्गासाठी ते महाराष्ट्राचं काम करत आहेत. ते फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेते आहेत असं मी म्हणत नाही. आणि कुडाळ मालवणची जनता गेले वारंवार कित्येक वर्ष निलेजी राणेसाहेब आमदार व्हावी ही आमच्या कुडाळवासियांची किंवा मालवणवासियांची एक अपेक्षा आहे आणि ती आज नव्हते पूर्ण होणार. निलेजी राणेसाहेब हे आमदार व्हावे ही आमची इच्छा आहे. आज निलेजी राणेसाहेबांवर प्रदेशची जबाबदारी, राज्याची जबाबदारी दिली आहे. आणि आज या आमच्या कुडाळ म्हणा किंवा मालवण मतदारसंघामध्ये जे काय प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी निलेजी साहेबच सोडू शकतात हे सर्वसामान्य जनतेला माहीत असल्यामुळे मी एक कार्यकर्ता म्हणून सांगत नाही, लोकांमधनं आलेली ही आवाज आहे. निलेश राणेसाहेबांसारखा एक तगडा उमेदवार जर भाजपने कुडाळ मालवणमध्ये दिला तर कशा पद्धतीने शिवसेनेचे उमेदवार फाईट देऊ शकतात, काय वाटतं आपल्याला? नाही बघा, आता फाईट देण्यासारखं काय शिल्लक राहिलं असं मला तर वाटत नाही. कारण लोक एवढी शिवसेनेवरती नाराज झालेली आहेत, 2 टर्ममध्ये लोकांची कामं झालेली नाही आहेत. आमचा टाळंबा प्रकल्प म्हणा किंवा सीवर्ल्ड प्रकल्प म्हणा, साधं एअरपोर्टचं काम एवढं राणेसाहेबांनी आणूनसुद्धा हे लोक पूर्ण करू शकले नाही किंवा चालू करू शकले नाही. त्यामुळे निलेजी राणेसाहेब जेव्हा खासदार होते त्यावेळी जे प्रकल्प त्यांनी आणले ते पूर्ण केले आणि ज्या प्रकल्पांना खो पडला हा ह्या सरकारच्या वेळीच खो पडला आहे ना. टाळंबा प्रकल्प असेल हा प्रकल्प खरं तर माणगाव खोऱ्याला तुमच्या भागामध्ये चालना देणारा प्रकल्प होता. अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन झालेलं, नारायण राणे साहेबांनी सातत्याने हा प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, जो तुम्ही पण बघितलेला आहे तुमच्या लहानपणापासून. मात्र हा प्रकल्प कुठेतरी आता बंद झाल्यामुळे माणगाव खोऱ्याचा विकास खुंटू शकतो. काय वाटतं, पुन्हा जर निलेश साहेब आमदार झाले या मतदारसंघातून तर ह्या प्रकल्पाला चालना मिळू शकेल का?
बघा मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, निलेजी राणे साहेबांना आमदार करणं किंवा खासदार करणं ही जनता ठरवणार आहे. आणि आज जनतेतनं आवाज आलेला आहे की निलेजी राणे साहेबांसारखा एक उमदा नवीन नेतृत्व पाहिजे. आणि कुडा मालवणमध्ये बघितलं तर मच्छीमारांचे प्रश्न आहेत. परवा मच्छीमारांचे प्रश्न निलेजी राणे साहेबांकडे कुठले पद नसताना त्यांनी सोडवलेत. आज केंद्रात राणे साहेबांची वर्णी लागली. मोदी साहेबांच्या पहिल्या फळीमध्ये राणे साहेब आहेत. निलेजी राणे साहेब राणे साहेबांच्या मध्यस्थीने आज टाळांबाचा प्रकल्प चालू होईल किंवा इतर प्रकल्प जे बंद पडले सिवळचा प्रोजेक्ट म्हणा हे प्रकल्प निलेजी राणे साहेबच ठामपणे आणू शकतात. आज मला तुम्ही एक सांगा, आजपर्यंत ह्या सत्ताधाऱ्यांनी का आणू शकले नाही? आज काही इलेक्शन कुठलं लागलेलं नाही, पण मी एक तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून की निलेजी राणे साहेबांना कुडा मालवण हे आम्ही ठरू शकत नाही, हे वरिष्ठ लेवल भारतीय जनता पक्ष आणि जनता या सगळ्यांचं एकमत ज्यावेळी होईल त्यावेळी चांगला निर्णय लागेल. या भागाकडे जर बघितलं तुम्ही एकंदर तर अजूनही काही विकासाचे मुद्दे जे आहेत ते खंडित आहेत. काय वाटतं यामुळे जेव्हा निलेश राणे आमदार होतील तेव्हा कशा पद्धतीने प्रश्न सुटू शकेल असं वाटतं आपल्याला? हा नक्कीच, मी निलेजी राणे साहेब कुडा मालवणचे आमदार झाले तर सगळ्यात सर्वप्रथम आम्ही खूप खुश होऊ, कारण गेले कित्येक वर्ष कुडा मालवणचा जो विकास खुंटलेला आहे. साधा तुम्ही छोट्या छोट्या वाड्यांवर राणे साहेब जेव्हा मंत्री होते, निलेजी राणे साहेब खासदार होते, त्यावेळी वाड्यावाड्यावरती रस्ते झाले, वाड्यावाड्यावरती डांबरीकरण झालं. त्यामुळे आज जो 7-8 वर्षात जो खोळंबलेला विकास आहे तो टाळंबा धरण म्हणा किंवा मच्छीमारांचे प्रश्न म्हणा, अनेक प्रश्न आहेत ते सुटू शकतात. आज हायवे म्हणा, हायवे पूर्ण आहे, हे सगळं राणे साहेबांच्या निलेजी राणे साहेबांच्या कारकिर्दीत चांगलंपणे होऊ शकतं. शेवटचे दोन प्रश्न. चिपळूणमध्ये जेव्हा महापूर आला तेव्हा स्वतः निलेश राणे स्वतः पहिल्यांदा पोहोचलेले होते, स्वतः जीवाची पर्वा न करता या भागामध्ये मदतीचा त्यांनी ओघ सुरू केलेला होता. कशा पद्धतीने मदत केलेली होती ती ओघ कोकणामध्ये पण म्हणजे तळकोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडून करताना पाहायला मिळते. बरोबर, बघा चिपळूणमध्ये निलेजी राणे साहेब काय आजच्या स्थितीमध्ये लोकप्रतिनिधी जरी नसले तरी निलेजी राणे साहेब स्वतः चिपळूणमध्ये पहिले इथला खासदारसुद्धा आला नाही, आमदार तिथला लोकल आला नाही, परंतु तिथल्या लोकांची जी परिस्थिती बघून मला वाटतं 2 ते 3 तासात निलेजी राणे साहेब तिथे 8 दिवस ठाण मांडून होते. आणि तिथल्या जनतेने जो का आशीर्वाद दिला, तुम्ही एक सांगतो उद्धव ठाकरेंचे मुलगे तिथे आले त्यांना तिथल्या चिपळूणवासियांनी काय त्यांना मान दिला आणि निलेजी राणे साहेब गेले त्यांना काय मान दिला, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही बारीक नजराईने बघा की राणे फॅमिली जी आहे ज्या ज्या वेळी या कोकणावर संकट येतं कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता पहिली लोकांसाठी हजर असते. हे आजपर्यंतचा इतिहास आहे, कित्येक वर्षाचा इतिहास आहे. आज आमच्या माणगाव खोऱ्याचं पकडा, कुडाळचं पकडा किंवा तळकोकणचं पकडा, बांद्यामध्ये पकडा, बांद्यामध्ये पाणी आलं, लोकांच्या संपूर्ण मला वाटतं 50-100 कोटीचं नुकसान झालं आहे. जसं चिपळूणचं झालं, इथले पालकमंत्री म्हणा किंवा आमदार म्हणा कोणी तिथे आलं नाही, पण राणे फॅमिली तिथे पहिली पोचली. त्यामुळे सांगू इच्छितो की जिथे कोकणवासियांची हाक तिथे निलेजी राणे साहेब पहिले हजर असतात. एक शेवटचा प्रश्न, खरं तर तुम्ही निलेश राणेंचे कट्टर समर्थक आहात आणि वेळोवेळी तुम्ही पण मागणी केलेल्या निलेश राणेंना कुडाळ मालवणमधून आमदारकीचं तिकीट मिळू दे, त्यांना लढण्याची संधी मिळू दे, त्यांना आम्ही सहज जनता निवडून देईल. मालवण कुडाळमधल्या तुमच्या कार्यकर्त्यांची मागणी होऊ लागलेली आहे जी तुम्ही सुरुवातीपासून मागणी केलेली आहे, काय तुमची मागणी आहे आणि निलेश राणेंना आमदार बघताना कसा आनंद होईल तुम्हाला? बघा, निलेशजी राणे साहेबांना खासदारकी लढवावी की आमदारकी लढवावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु लोकांकडनं कार्यकर्त्यांकडनं जनतेकडनं ही मागणी, मी फक्त बोलता धनी आहे पण जनतेकडनं हे बोललं जात आहे. परवा मालवणमधनं प्रतिक्रिया आली, लोक बोलत नाहीत, परंतु ही प्रतिक्रिया आता तुम्ही समोर आलात म्हणून देतो, मला काय कुठली प्रतिक्रिया द्यायची नव्हती, परंतु तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची प्रामाणिक इच्छा आहे की निलेजी राणे साहेबांना कुडा मालवण आमदारकी लढवावी. धन्यवाद विशालजी, आपल्यासोबत होते विशाल परब जे भाजपचे युवा नेते आहेत आणि कट्टर समर्थक आहेत निलेश राणे यांचे. निलेश राणेंनी कुडाळ मालवणमधून लढावं असं मालवण आणि कुडाळ तालुक्यातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. निश्चितच कट्टर समर्थक असलेले विशाल परब यांनीही निलेश राणेंना विधानसभेची भाजपने उमेदवारी द्यावी आणि ते सहज विजयी होतील असा दावा केलेला आहे. कॅमेरामन हर्षलसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग, कुडाळ. अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुप रिंग
तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती शिक्षण इंजिनिअरिंग एमबीए बीबीए किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि काळाची गरज असलेल्या सिंधुदुर्गातल्या ग्रू ग्रीन कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरूमचा 75व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नव्या थाटात शुभारंभ झाला. सावंतवाडी देवगड आणि मालवण इथल्या यशस्वी प्रकल्पानंतर आता बांद्यातही ग्रू ग्रीनच्या इलेगो ब्रँडच्या गाड्यांचं शोरूम ग्राहकांच्या सेवेत सज्ज झालं असून माजी सैनिक विजय गावकर हे शोरूमचे प्रोप्रायटर आहेत. शोरूमच्या उद्घाटनानंतर कंपनीच्या मार्केटिंग हेड रुपाली देसाई यांनी उपस्थित मान्यवरांना इलेगो गाड्यांची संपूर्ण माहिती दिली. यानंतर बांदा सरपंच अक्रम खान जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापक प्राची नाईक यांनी या इलेक्ट्रिकल गाड्यांची टेस्ट ड्राइव्ह घेतली. पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली. शिवाय उपस्थित मंडळींनी आणि ग्रू ग्रीनचे व्यवस्थापकीय संचालक जयवंत गवस यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज पेट्रोलचे रेट्स काय झालेले आहेत. 110 रुपये पेट्रोल आहे आणि हे जे आहे ते ई बाईक्स आता सर्वांना सांगायची गरज नाही. सर्वांना माहिती आहे म्हणजे आपल्याला किती फायदा आहे याचा. आणि असं मला वाटतं की त्यांनी जो हा उपक्रम केला तो खरोखरच एकदम व्यवस्थित चांगला आहे केला आणि माझ्या त्याला भरपूर शुभेच्छा आणि आम्ही सगळ्यांचा त्याला सपोर्ट आहे. ह्या कंपनी क्लेम करते 65 पण ते 40 पण नाही देत. डिपेंड्स आम्ही कसं ड्राईव्ह करतो डिपेंड राहतो. सो काय खरोखर कस्टमर्सना परवडतच नाही. मगाशी ज्या आपल्या रुपाली डिझाईन सांगितलं डिस्क्रिप्शन दिलं की ही बाईक एकदा चार्ज केल्यावर 80 ते 85 किलोमीटर ऑन एवरेज चालते. बरोबरच म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला परवडण्यासारखं आहे आणि खरोखरच चांगला उपक्रम आहे. आणि ही जी आपली कुठली नावाने जी बाईक जी आपण हे केली ती बरोबरच शेती व्यवसाय किंवा कोण व्यवसाय करतो खरोखरच ती बाईक उपयोगी आहे आणि भविष्यात या सगळ्या ई बाईक्सना एक चांगलं फ्युचर आहे आपल्या देशात. आता अत्याधुनिक आणि मेन म्हणजे नॉईस पोल्युशन विरहित ह्या गाड्या असल्यामुळे कसलंही नॉईस पोल्युशन नसणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ह्या ई बाईकचा सेल होणार यात त्या शंका नाही. तसंच त्यांनी या बाईकला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या मालवणी प्रेमळ हात जेव्हा आपण मानतोय की इलेगो किंवा बाईक म्हणजे किती प्रेमळ त्याच्यात गोडवा आलेला आहे. अशा या सुंदर अशा बाईक इथं आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त सर्व लोकांनी या अशा चांगल्या बाईकचा उपयोग करा. बऱ्याच ठिकाणी बघितले आता मी पण ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली आता आमचे व्हिडिओ सिंधुदुर्ग लाईव्हच्या निमित्ताने जेव्हा बाहेर झाले तर बऱ्याच जणांचे फोन आले. बरेच प्रत्यक्ष सुद्धा आम्हाला घेतले की आम्ही अमुक अमुक कंपनीची गाडी घेतली आणि 2 वर्षापासून बंद आहे तिच्यावर तुम्ही काही आम्हाला मागे करून द्या. आम्ही तुमचं स्वागत केलं. या जर आमच्याकडनं त्या गाडीवर काही प्रयोग करून ते त्याच्यातनं काही सुधारणा करून तुम्हाला देऊन जर तुम्हाला तुमचा त्याच्यात फायदा झाला तर निश्चित आम्हाला ती अभिमानास्पद गोष्ट असेल असं बरं झालं. काल आमच्याकडे मालवणमधून एक मॅडम आल्या होत्या कासवकर माझं नाव असं सांगायला ते छोटंसं नर्सरी प्लेइंग स्कूल चालवतात आणि त्यांनी कुठून तरी छोट्या 4 चाकी गाड्या मागवल्या. आम्ही बघितलेलं नाही पण 4 चाकी काढलं त्यांचं आम्ही काल आत्ताच बाहेर ऑफिसमध्ये आले तेव्हा पण फोनवर ज्याबद्दल बोलणं झालं तर त्या गाड्या 10 दिवस चालल्या 10 दिवसामध्ये बंद पडल्या. मग त्यांनी विनंती केली आहे की त्याच्यात आम्हाला काही बदल नाही मग तुम्ही त्या गाड्या आम्ही आमच्या पद्धतीने त्याला निश्चित दुरुस्त करून व्यवस्थित करून तुमच्या त्या उद्योगाच्या करून घेऊ. असं वेगवेगळे काही अजून काही मालवणमधलं काही ठिकाणी फोन आले काही लोक प्रत्यक्ष गाड्या पण घेऊन आले त्या जुन्या त्यांनी गाड्या घेतलेल्या होत्या. ऑफकोर्स त्या गाड्या कोकणासाठी डिझाईन केलेल्याच नसल्यामुळे त्यांच्यात प्रॉब्लेम्स येणार हे निश्चित होतं. आम्ही पण आता गाड्या डिझाईन करून आम्ही त्याच्यावरून काम केल्यानंतर सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत. ते म्हणतात ना एक मध्ये ऍड
सर्फ एक्सेलची ॲड एक जाहिरात जाहीर झाली, दाग अच्छे होते. तसं आम्ही म्हणतो प्रॉब्लेम्स अच्छे होते. ते प्रॉब्लेम्स जर तुमच्याकडे आले ते आमच्यापर्यंत पाठवा, आमच्यापर्यंत पोहोचवा. ते म्हणजेच त्या प्रॉब्लेम्सवर काम करून तुमच्या गरजेचा प्रॉडक्ट आम्हाला देता येईल. ओके, तर त्याच्यामुळे आम्ही पण म्हणतो प्रॉब्लेम्स अच्छे होते, सिर्फ वो हमारे तक पोहोचाओ. म्हणजे उद्घाटनापासून बोलायचं की इलाई गो ह्या नावाने जी शोरूम ह्यांनी गावकर साहेबांनी सुरू केलेलं आहे, तर त्या अनुषंगाने त्यांनी मला एक आपली ट्रायल घेण्यासाठी बाईक दिली. तर मी ट्रायल घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही जी गाडी आहे ह्या गाडीपासून ध्वनी प्रदूषण अजिबात होणार नाही. त्याच्यानंतर पेट्रोलच्या दराच्या तुलनेत आपल्याला ती बऱ्यापैकी हे म्हणजे थोडक्यात म्हणजे परवडणारी आहे. म्हणजे गोरगरीब अगदी गरीबातला, जसं मगाशी सांगितलं तुळसकरनी, गरीबातला गरीब माणूस एकदाच त्याला गाडी खरेदी करायची आहे आणि नंतर जे काय त्याला इंधन लागणार ते सहज उपलब्ध होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक ही आता प्रत्येकाच्या घरातच असते, त्याच्यामुळे त्याला मुद्दाम गाडी घेऊन पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही. तो घरी आला तरी आपली बॅटरी गाडी चार्ज करून तो गाडी इझिली घेऊन जाऊ शकतो. दुग्धक्रांतीकडे लोक आता हळूहळू वळले, साईड बिझनेस म्हणून गुरांचं म्हणजे गुरं पाळणं आणि त्याच्यातनं दूध निर्माण करणं आणि ते दूध व्हेइकल एका ह्याच्यातनं गावातून दुसऱ्या गावात नेऊन ते विकणं दूध डेअरीवर. ह्याच्यासाठी व्हेइकलची आवश्यकता आहे. ते सध्या वापरतात ते दोन बाजूला दोन कॅन लावतात, पण तुम्ही जर त्याच्यातनं निर्मिती केली चांगलं, त्याला सहज नेण्यासारखं वाहन जर दुधासाठी निर्माण केलं तर ते सुद्धा त्यांना चांगलं सोयीचं पडू शकेल. आणि त्यासाठी लागणारा जो फायनान्स आहे, मेन म्हणजे फायनान्सचा प्रश्न येतो. मला खूप आवडली गाडी 2 लाखाची, माझ्या खिशातच जर 20,000 नाही तर मी विचार करू शकत नाही. मग तिथे बँकेकडे आपल्याला गेलं पाहिजे. मग ते जर तुम्ही बँकेकडे कस्टमर पाठवलं तर बँकेच्या अनुषंगाने जे काय नियम आहेत, अटी आहेत, आमच्या संचालक मंडळाचे काय धोरणं आहेत, त्याच्याप्रमाणे निश्चितपणे मी तुम्हाला सहकार्य म्हणजे ह्या शोरूमला मी सहकार्य करण्याबाबत ग्वाही देते. गृहग्रीन कंपनीच्या इलेगो या प्रोडक्टचं आज भव्य दिव्य शुभारंभ झाला. ते आत्ता गाडी चालवून बघितली, अत्यंत गाडी चालवण्यात अत्यंत स्मूथनेस, वायू ध्वनी प्रदूषण विरहित गाडी. अशा गाड्यांची खरंच आमच्या गावाला आमच्या परिसराला गरज आहे. कारण मॅडमने आत्ता सांगितलं की निसर्गावर जो ऱ्हास होत आहे, निसर्ग आमच्या विरोधात जात आहे. विरोधी भरपूर पाऊस होणे, भूस्खलन होणे याचे बरेचसे परिणाम आहेत. हे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, बरेचसे इन्व्हायरमेंट प्रॉब्लेम आहेत हे आम्हीच करतो आहे आणि आता हे आम्हालाच थांबावायला लागेल. महागाई एवढी वाढली आहे की गाडी सर्वसाधारण आज गाडी चालवू शकत नाही, कारण पेट्रोल डिझेलचे जे रेट वाढले आहेत. त्या कंडिशनमध्ये सरकारचं सुद्धा धोरण असू शकेल मी नक्की सांगू शकत नाही की इलेक्ट्रिक गाड्यावर भर देणं. कारण ह्या आता मॅडमांनी सांगितलं की घरी चार्ज करतो आम्ही, पेट्रोल पंपावर जायची गरज नाही आहे आणि एकदम अल्प दरात म्हणजे एकदा चार्ज केलं की 70-80 किलोमीटर गाडी चालणार आहे. आणि सर्वात प्रथम गवळ साहेबांनी सांगितलं की आम्ही आमचं जे कोकण आहे हे भौगोलिक परिस्थितीनुसार गाड्यांचं प्रोडक्शन केलेलं आहे. उद्या काही प्रॉब्लेम झालं तर आम्ही डायरेक्ट माझगाव इथून 10 किलोमीटर आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतो, सांगू शकतो की साहेब असं असं प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही सॉल्व्ह करा. नक्कीच करतील ते. आणि ज्या भौगोलिक परिस्थितीनुसार जो या परिसरात पडणारा पाऊस, ऊन आणि जी चढ उतार आहेत या सर्वांचा विचार करूनच कोकणातच एसेंबल गाडी करतायत. खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. तिकडचे स्थानिक लोक तुम्हाला भरभरून सपोर्ट करतील. नक्कीच तुमचं हे जे शोरूम आहेत आणि ह्या तुमच्या गाड्या आहेत त्या नक्कीच बाजारात खूप प्रमाणात चालतील. सगळ्यात शेवटी बांदा शोरूमचे प्रोप्रायटर विजय गावकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. हे बांदामध्ये गृहग्रीन या कंपनीचे इलेगो गाड्यांचे इलेक्ट्रिक गाड्यांचे शोरूम उघडत आहे. गवस सर हे मला भेटले, मी त्यांच्या बाईक बघितल्या, इलेक्ट्रिक बाईक बघितल्या. ते मला त्यांचं जे प्रपोजल होतं आणि ते जे त्यांचं जे गाड्यांमधलं ते पोझिशन आहे त्यांची आणि जे ह्या वर्षी जे वाढता प्रभाव आहे ह्या गाड्यांचा, त्यामुळे मी या गाड्यामध्ये वळलो. तुम्ही शोरूमला भेट द्या आणि मी गाड्यांची पाहणी करा. मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देणार. तुम्ही ते ठरवा आणि ते गाड्या घ्या. जिल्हा बँक पण तुम्हाला मदत करेल कर्जासाठी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
कळण्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः तिथल्या लोकांशी चर्चा केलेली आहे. कळण्याच्या बाबतीमधले तिथल्या स्थानिक लोकांची जी भूमिका आहे तीच पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे. या सगळ्या वातावरणामध्ये जरी मला तिथं जाता आलेलं नसलं तरी पुढच्या 2-3 दिवसाचा जो माझा दौरा आहे 18 तारखेपासून किंवा 19 तारखेपासून होईल त्या 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये मी कळण्यामध्ये देखील जाणार आहे, अरुणा प्रकल्पाच्या इथं जाणार आहे, या सगळ्या ठिकाणी मी भेट देणार आहे आणि स्थानिकांच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत. एखादा प्रकल्प येऊन त्याचा त्रास गेली कित्येक वर्ष त्याच्याकडे कोणी बघितलं नाही, तो कुणी आणला याच्यावर पण मला चर्चा करायची नाही, तो का आणला याच्याशी पण मला चर्चा करायची नाही. आणला असेल कदाचित सिंधुदुर्गच्या उद्धारासाठी आणला असेल, पण आता परिस्थिती अशी आहे की घरांना तडे जाणं तर तिथं नुकसान होणं, मी त्यांच्या मॅनेजमेंटशी देखील चर्चा केली, त्यांनी देखील हे मान्य केलेलं आहे की ज्यांचं नुकसान झालं त्यांना आम्ही नुकसान भरपाई देणार आहोत. पण नुकसान भरपाई दिल्यामुळे तिथले प्रश्न संपणार आहेत का, तर तिथे नुकसान भरपाई दिल्यामुळे तिथले प्रश्न संपणार नाहीत. त्यामुळे स्थानिकांशी चर्चा करून पुढे काय निर्णय घ्यायचा हे पालकमंत्री म्हणून मी ठरवणार. पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्या पत्रकार परिषदेला संदेश पारकरने उत्तर दिले ना, अशा पत्रकार परिषदेनं आता तर संदेश पारकरनीच उत्तर दिलं आहे. मला असं वाटतं की संदेश पारकरनी पण उत्तर द्यायची गरज नाही, शाखा प्रमुख देखील उत्तर देऊ शकतात, त्याच्यात मला त्याच्यावर काही बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि मगही सांगितलं काही लोक फार विनोदी झाले त्यांनी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. खरकुल मसाले, खरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. खरकुल मसाले. भ्रष्टाचारात हात बरबटल्यानं आमदार केसरकर पळाले, संजू परब यांचा आरोप. किल्ले सिंधुदुर्ग इथं तटरक्षक दलाकडून आजादी का अमृत महोत्सव. आणि जिल्ह्यातले हुतात्मा स्मारक स्फूर्तिदायी, पण नाही चिरा नाही पंटी अशी अवस्था. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सची प्रायोजक खरकुल मसाले, खरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. खरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.